मंगल मोटिवेशनल वॉइस। दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेस लागून आलेले शहाणपण यात जमीन आसमानाचा फरक असतो। पाच चुका करून दोन चांगली कामं एखाद्यासाठी केली म्हणजे नाती टिकत नसतात आणि अशा माणसांना गृहीत धरून संबंध पण टिकत नसतात। एखाद्याला हात आणि साथ ही योग्य वेळीच द्या, कारण वेळ निघून गेल्यानंतर दोघांनाही किंमत नसते। सुंदर नसली तरीही चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना समजतील। आई आणि बायको दोघींचीही कदर करा, कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणलं आणि दुसरी सगळी दुनिया सोडून तुमच्या जवळ आली। समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, इथे वेळ वाया घालवायचा नाही। लॉटरी फक्त पैशाचीच नसते तर योग्य जोडीदार मिळणं हे पण कोणत्याही लॉटरीपेक्षा कमी नसते। आजकाल प्रत्येकापासून थोडं सावध राहावं लागतं, कारण कोणता सरडा कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही। माणूस एकटा शांत राहायला लागला की मनाला आवडणाऱ्या गोष्टी पण मनातून उतरून जायला लागतात। प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या जागेबरोबर असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो। निर्णय चुकीचा की बरोबर नको ठरवू, त्यावेळेला जे योग्य वाटलं तेच केलं असतो। अनुभव मिळाला तुला, नी थोडस शिकला असतो। खोट्या माणसांना मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उखडून टाकतं। हट्ट करायला माणूस हक्काचा हवा असतो, परक्यांना आपला हट्ट म्हणजे स्वार्थ वाटतो। बरोबर ना? समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे। मनात मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीव घेणा असतो, तो ना कुणाला समजतो ना कुणाला समजवता येतो। लॉयल्टी, प्रेम आणि रिस्पेक्ट या गोष्टी महागड्या आहेत, त्यांच्यापेक्षा फक्त मनाने श्रीमंत असलेल्या लोकांकडूनच करावी। जपायचा प्रयत्न त्यांचाच करावा ज्यांना खरंच आपली किंमत आहे। कोण हसून गेला कोण फसून गेला हे महत्वाचं नाही, अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेला हे महत्वाचं आहे। आयुष्यात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला। जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते निघून जातील। सर्वात सुंदर नातं हे दोन डोळ्याचे असते, ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता। डोक्यावर मायेचा हात असला की डोक्यावरची ओझी सांभाळण्याचं सामर्थ्य आपोआप येतं।
प्रवास बडबड करण्यासाठी नसतो, तो अनुभवण्यासाठी असतो. रस्त्याने प्रवास करताना बाहेरचा निसर्ग बघा आणि तुमच्या विचारात मग्न राहा. छान वाटतं. आपली आनंदी राहणं परिस्थितीवर अवलंबून नसते, तर आपण आनंदी राहण्यावर आपली परिस्थिती अवलंबून असते. संघर्षाच्या वाटेवरून चालत असाल तर अपमान टोमणे आणि अपयश पचवायची ताकद ठेवा. नुसती माफी मागून चालत नाही, वागण्यात बदल झाला तरच त्या माफीचा फायदा होतो. आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण परिस्थितीला कधी शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. संकटाचा काळ हा प्रत्येकाचाच ठरलेला असतो आणि तो कायम मुक्कामाला कोणाकडेही राहत नाही. आपलं चारित्र्य कितीही स्वच्छ असलं ना, तरी लोक तोच विचार करतात जो त्यांच्या मनात असतो. जे आपल्या हिशोबात बसत नाहीत त्यांचा जास्त विचार करायचा नाही, मग ती वस्तू असो किंवा माणसं.